आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे येणे गरजेचे, आशाराणी पाटील यांचे प्रतिपादन. कोगनोळीत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न. महिलांनी फक्त चूल व मूल यात न राहता समाजसेवेसाठी पुढे येणं गरजेचं आहे. आता सर्व क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने पुढे आहेत. स्वतःची प्रगती व समाजाची प्रगती होण्यासाठी महिलांनी कार्यक्रमात भाग घ्यावा. सध्या महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे येणे गरजेचं आहे, असे मत आशाराणी वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केलं. कोगनोळ येथे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात पाटील बोलत होत्या. स्वागत व प्रास्ताविक सविता पाटील यांनी केले. यावेळी महिलांच्यासाठी विविध स्पर्धा, खेळ, गाणी, उखाणी स्पर्धा पार पाडल्या. तिळगुळ पासून बनवलेल्या दागिने स्पर्धेत कोमल पाटील, अमृता पाटील, ममता पाटील, सुमन गळतगे या विजयी झाल्या. त्यांना रोख रक्कम व भेटवस्तू देण्यात आली. यावेळी पद्मा पाटील, अरुणा पाटील, महादेवी पोवाडे, शर्मिला पाटील, मंगल वरुटे, राजमती पाटील, उज्ज्वला पाटील, सुनीता पाटील, उज्ज्वला मोनाप, सरोज चौगुले, इंदुमती चौगुले, सुमती पाटील, शालन पाटील, कृष्णाबाई माळी, ज्योती मगदुम, सन्मती चिंचणे, त्रिशला चौगुले, मीनाक्षी पाटील यांच्यासह अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील. माझे नाव अमृता पंकज पाटील. दरवर्षीप्रमाणे इथं हळदी कुंकू मकर संक्रांती दिवशी हळदी कुंकूचा कार्यक्रम आम्ही चक्रेश्वर महिला मंडळ हे ठेवतो. आम्ही बायकांना, सर्व बायकांना, सगळे चूल मूलमध्ये सगळे अडकून बसलेले असतात, त्यामुळं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी एक एक स्पर्धा ठेवतो. अगर पाटील, पहिल्यांदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या गाव आमच्या या कोमळी गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिलांसाठी मकर संक्रांतीचा कार्यक्रम केला जातो. आणि या मकर संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये महिलांना खूप सगळे गेम्स ठेवले जातात. त्यांना त्या निमित्ताने भाग घेण्यासाठी वाव मिळावी, त्यांना धैर्य यावा, घर सोडून घरातून बाहेर यावं, या सगळ्या त्यांना सुसंधी मिळाव्यात म्हणून हा कार्यक्रम आम्ही महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात ठेवला जातो.